नमस्कार मित्र मैत्रिणींनो, एक व्हिडिओ सोशल मीडियावरनं बराच व्हायरल झाला आणि माझ्यापर्यंत पण आला आणि मला मित्रांनी विचारलं की हे खरं आहे का। या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती तरुण मुलगा आहे, त्याच्या गळ्यात स्टेथो आहे। हा डॉक्टर आहे की नाही मला सांगता येणार नाही, पण असा डॉक्टर असल्याचं त्याच्यावरून वाटतं किंवा नर्सही असेल। या व्हिडिओमध्ये त्याचं त्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की ऑक्सिजनच्या ऐवजी नेब्युलायझर जर आपण दिला तर हवेतला ऑक्सिजन आपल्याला फुफ्फुसात मिळतो, त्यामुळे हे पळू नका इकडे तिकडे, नेब्युलायझर वापरा। तर हे खरं आहे की खोटं याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे। आणि तुम्हाला वेळ नसेल तर समरी सांगतो, हे खरं असतं तर खूप चांगलं झालं असतं, हे खरं नाही आहे, हे पूर्ण चुकीचं आहे। त्यामुळे ज्याला ऑक्सिजन लागतो त्याला ऑक्सिजन दिला गेला पाहिजे, असा नेबुलायझरवर अवलंबून राहू नका। आणि कोणाला हा व्हिडिओ देखील फॉरवर्ड करू नका, तो जो व्हायरल झालेला आहे तो हवं तर हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, तुमच्यापर्यंत पोचला व्हॉट्सअप, फेसबुक किंवा यूट्यूबवर। तर मित्रांनो, आता थोडक्यात मी एक्सप्लेनेशन देतो, ऑक्सिजन एखाद्याला का एक्स्ट्रा द्यावा लागतो। कारण लंग्समधून ब्लडमध्ये जर ऑक्सिजन नीट जात नसेल न्यूमोनियामुळे, जो इस्पेशली कोविडमध्ये जे कारण आहे की त्यात न्यूमोनिया झाल्यामुळे फुफ्फुसांमध्ये इन्फ्लमेशन होतं आणि तो रक्तवाहिन्यांमध्ये ऑक्सिजन जाऊ शकत नाही, आणि त्यात अनेक पॅथॉलॉजिकल कारणं असतात। त्यात ओव्हरऑल रिझल्ट आम्ही त्याला फिजिओलॉजी आणि पॅथॉलॉजीमध्ये व्हीक्यू मिसमॅच म्हणतो। आणि हा मिसमॅच झाल्यामुळे जे ब्लड लंग्समधून बाहेर जातं त्यात ऑक्सिजन मिश्रण होऊ शकत नाही, आणि काही पेशंट्समध्ये कार्बन डायऑक्साईड रक्तातून फुफ्फुसात येऊ शकत नाही, ते टाईप 2 रेस्पिरेटरी फेल्युअर असतं। पण कोविडमध्ये मेनली टाईप 1 रेस्पिरेटरी फेल्युअर असतं, म्हणजे ऑक्सिजन रक्तात जाऊ शकत नाही, त्यामुळे तो पेशींना मिळत नाही, त्यामुळे तो ब्रेनला मिळत नाही, त्यामुळे ॲसिडोसिस होतो, हायपोक्सिया होतो, आणि आपण जेव्हा बोटाचा ऑक्सिजन मोजतो तेव्हा त्यात सॅच्युरेशन कमी दिसून येतं। हे एक बाहेरचं सुपरफिशियल वरवरचं मोजणं असतं, ॲक्च्युअल रक्तात ऑक्सिजनचं काय चाललं आहे यासाठी ब्लड गॅस वापरला जातो। तर असो, हा ऑक्सिजन जर एखाद्याला कमी पडत असेल, फुफ्फुसांना हवेतला 21% कमी पडत असेल, तर तो ॲडिशनल द्यायचा, म्हणजे तो एकतर मास्कमधून किंवा नेझल कॅन्युलामधून देता येतो, 1 ते 2 लिटर देता येईल किंवा 15 लिटर्स देता येतो त्याच्या साह्याने। आणि त्याच्यानेही होत नसेल तर लंग्समध्ये प्रेशर देऊन ऑक्सिजन लोटला जातो, त्याला सीपॅप, बायपॅप असं म्हटलं जातं, म्हणजे टाईट फिटिंग मास्क असतो, मशीनद्वारे दिला जातो। याच्याही पलीकडे हाय फ्लो नेझल ऑक्सिजन म्हणून एक डिवाइस येतं, त्यातही असा प्रेशरमध्ये खूप जास्त फ्लो ऑक्सिजनचा दिला जातो, जेणेकरून लंगमध्ये जरी पाणी असेल तरी त्याला प्रेशर देऊन हा ऑक्सिजन मध्ये लोटला जातो। आणि याच्या पलीकडे पेशंटला घशात नळी घालून इंट्युबेशन आणि व्हेंटिलेटरवर टाकून ऑक्सिजन दिला जातो। तर हे ऑक्सिजनेशनचे मार्ग आहे। आणि नेब्युलायझर ही वेगळी ट्रीटमेंट आहे। नेब्युलायझर ट्रीटमेंटमध्ये एक मशीन असतं आणि त्या मशीनच्या व्हायब्रेशन्समधून अल्ट्रासोनिक व्हायब्रेशन जनरेट केले जातात, आणि त्या व्हायब्रेशन्सचा उपयोग करून तो जो फ्लो जनरेट केला जातो एअरचा, किंवा काही वेळेला ऑक्सिजन देखील ॲड केला जातो त्यात, त्या फ्लोमधून, त्या व्हायब्रेशन्सच्या फ्लोमध्ये लिक्विड ॲड केलं जातं, आणि ते लिक्विड मग ब्रेक होतं। आणि हे जे लिक्विड आम्ही वापरतो हे औषध असतं किंवा सलाईन असतं। औषध हे एकतर बीटा स्टिम्युलंट ड्रग्ज असतात, ब्रॉन्कोडायलेटर किंवा स्टेरॉइड असू शकतं, हे जनरली वापरली जाणारी औषधं। इतर देखील ट्रीटमेंट्स नेबुलायझरमधून देता येतात। आता हे लिक्विड ब्रेक होतं मायन्यूट पार्टिकल्समध्ये, त्याला एरोसल असं म्हणतात, आणि हे एरोसोल असे असतात की हे हवेतून वाहून नेले जातात। उदाहरणार्थ आता एरोसोल आणि वाफ याच्यात फरक असतो। तुम्ही जेव्हा वाफ घेता त्यावेळेला ती फक्त घशापर्यंत जाते, ती फुफ्फुसांच्या स्मॉल एअरवेजमध्ये जात नाही। आणि स्मॉल एअरवेजमध्ये जर आपल्याला काही पाठवायचं असेल औषध, तर त्याच्यासाठी अल्ट्रासोनिक व्हायब्रेशनद्वारे एरोसेल जनरेट करून ते पाठवले जातात, ते तिथपर्यंत पोचतात। म्हणून साधी गरम पाण्याची वाफ ही लंग्समध्ये पोचत नाही, ती वरपर्यंत सेटल होते आणि नेबुलाइज केलेले जे औषध आहे ते लंग्सपर्यंत जातात। आता नेबुलायझरमध्ये तुम्ही जर ऑक्सिजन ॲडिशनल ॲड केला नसेल तर तो एअरचा फक्त फ्लो त्यातून जाणार आणि पेशंट त्याची वाफ घेणार, तो ती हवा जी आहे ती आत घेणार, त्यात ॲडिशनल ऑक्सिजन होणार नाही। त्यात 21% ऑक्सिजन असेल, नेब्युलायझरमध्ये कॉन्सन्ट्रेशन नाही होणार ऑक्सिजनचं। ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे वेगळे मशीन्स असतात,
नेबुलायझर हे फक्त व्हायब्रेशन्स जनरेट करणारे मशीन्स असतात, जेणेकरून औषध ब्रेक होतं एरोसोलमध्ये आणि फुप्फुसात जातं. तर हे कोण जे व्यक्ती आहेत, डॉक्टर असतील किंवा नसतीलही, त्यांना हे नेबुलायझरचं मेकॅनिझम कदाचित माहीत नसेल, हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. त्यामुळेच घशाला खोकला असेल तरीसुद्धा नेबुलायझरमधून औषधं दिले जातात, आणि फुप्फुसामध्ये निमोनिया असेल तरी लोक वाप देतात. तर हे कन्फ्युजन जे आहे हे फिजिक्स न कळल्यामुळे, मेडिकल फिजिक्स जे आहे ते न कळल्यामुळे असतं. तर हा व्हिडिओ ही अफवा आहे, हे खोटं आहे, असं करू नका. ज्याला कुणाला ऑक्सिजन लागेल त्यांना ऑक्सिजनच द्यावं लागेल, नेबुलायझर नाही. आय होप दिस आन्सर्स द क्वेश्चन इन दॅट व्हायरल व्हिडिओ. टेक केअर, बाय बाय.